सिद्धरामेश्वर यात्रेसंदर्भात पोलीस आयुक्तांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक झाली असून अंतिम निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत होईल अशी माहिती यात्रा कमिटीतर्फे देण्यात आली. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेसंदर्भात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आमदार प्रणिती शिंदे, सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, मुख्य मानकरी राजशेखर हिरेहब्बू, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रसार माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समन्वय साधून सोहळ्याच्या नियोजनाकरता प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. माननीय आमदार प्रणितीसाई आणि पंच कमिटी, सिद्धेश्वर देवस्थान कमिटीचे सदस्य, पोलीस अधिकारी याच्यामध्ये चर्चा झालेली आहे. त्यांनी जे त्यांचं काही म्हणणं होतं ते शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त जे काही त्यांचं म्हणणं होतं ते त्यांनी मांडलेलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या महाराष्ट्रातील यात्रा आणि गर्दीमुळं कोरोनाचा होणारा प्रसार त्या पार्श्वभूमीवर जे काही योग्य पावलं प्रशासनाला उचलणं आवश्यक आहे त्याप्रमाणे नियोजन करून त्याप्रमाणे सर्वाशी समन्वय साधून योग्य रीतीनं जो काही सोहळा होणार आहे तो करण्याकामीचे आम्ही सगळे प्रयत्न करणार. यात्रा कालावधीत भक्तांनी गर्दी टाळावी, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येकानं दक्षता घेणं आवश्यक आहे असं मनोगत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं. यात्रेला मोठी परंपरा लाभली असून सर्व नियम अटींचं पालन केल्यास सोहळा शांततेत साजरा होईल असंही त्या म्हणाल्या. यात्रेचे अधिकार हे कलेक्टर आणि विभागीय आयुक्तांना देण्यात आले, तर त्या अनुषंगाने आता युद्ध पातळीवर आपल्या इथे मीटिंग होणं महत्त्वाचं आहे म्हणून पोलीस कमिशनरकडे मीटिंग घेण्यात आली की कमीत कमी गर्दी होऊन कशी आपण ही यात्रा पारंपरेनुसार पार पाडू शकू. तर नंदीध्वज असेल, आपलं अक्षता सोहळा असेल किंवा काठीपूजा असेल हे किंवा होम मैदानावर हवन असेल या सगळ्या गोष्टी आपण नियंत्रित ठेवू. अर्थात पोलीस प्रशासनाची पण आपल्याला सपोर्ट त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लागणार आहे जो दरवर्षी असतोच, आणि जी पंचसमिती देवस्थान कमिटी आहे त्यांचा देखील एकत्र येऊन आज ती मीटिंग झाली. आता ह्याच्यापुढे कलेक्टरकडे ती फायनल मीटिंग होऊन परवानगी देण्यात येईल. आपल्याला सोलापुराची शान आणि सोलापुराची परंपरा ही यात्रा आहे, अर्थात अक्षता सोहळ्यासाठी आपल्या लोकांची पण तेवढीच काळजी आहे. तर कमीत कमी ह्याच्यामध्ये कसं आपण पूर्णपणे पार पाडू शकू ह्यावर आता ती मीटिंग झाली आहे. काही गोष्टी आम्ही सुचवल्या आहेत पोलीस कमिशनरना की आपण कर्फ्यू वगैरे लागू करायची गरज नाही आहे, कारण का सणासुदीचं एकंदरीत वातावरण असतं आणि त्याच्यात कर्फ्यू कशाला आणि लोकं बाहेर नाही निघत. जर आव्हान केलं की गर्दी नका करू, शेवटी सर्वांना सर्वांच्या जीवाची काळजी असतेच, तर आपली लोकं ऐकतात. तर म्हणून त्या पद्धतीत आपण शांततेत ही यात्रा कशी पार पाडू शकतो कर्फ्यू वगैरे न ठेवता. प्रशासनाच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्वानुसार यात्रा पार पाडण्यासाठी पंचकमिटीचं सहकार्य राहील अशी प्रतिक्रिया देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी व्यक्त केली. ची यात्रा जानेवारीमध्ये होते आहे आणि त्यासाठीचा प्रस्ताव आम्ही शासन दरबारी एक आठवड्यापूर्वी दिला होता आणि तो प्रस्ताव शासनाकडे कलेक्टरांच्या माध्यमातून गेलेला आहे. तर त्याच्यावरती काल निर्णय होऊन मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनी त्या ठिकाणच्या ही यात्रा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी निर्णय व्हावा अशा पद्धतीचा एक जिया काल त्या ठिकाणी आलेला आहे. त्या अनुषंगानं माननीय जिल्हाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे आज माननीय पोलीस कमिशनर यांना आम्ही या ठिकाणी येऊन भेटलो आहे आणि यात्रा कमीत कमी भक्तांसोबत आणि कमीत कमी नंदीध्वज धारकांसोबत कशा पद्धतीने शिस्तबद्ध करता येईल की जेणेकरून कोरोनाचा विषाणू जी प्रसार होऊ नये आणि त्यासाठी जी काही काळजी घेता येईल ती घेता यावी अशा पद्धतीचं नियोजन त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे आणि त्याबाबत ते विचार करून 2 दिवसामध्ये आम्हाला निर्णय देतो असं म्हणाले. कोणत्याही अशा स्वरूपाचा आग्रह त्या ठिकाणी नाही, परंतु दरवर्षीप्रमाणे ग्रामदेवतेची यात्रा ही पार पाडण्याच्या दृष्टीनं देवस्थान कमिटीने जो प्रस्ताव ठेवलेला आहे तो मंजूर करावा अशी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे. दरम्यान पोलीस आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत बाळासाहेब भोगडे, कोणापुरे, माळगे, पाटील आदींची उपस्थिती होती.